मी अरुण खोटके शिवचिंतन शिवरायांनी लोकराज्याची मूर्त मेट रोवली राज्याभिषेक करून हिंदवी लोकराज्याची स्थापना झाल्याचे वर्तवले त्यावेळेपासून हे आपले राज्य आहे आणि आपल्या पराक्रमाने आणि त्यागाने टिकवले पाहिजे हे साऱ्या समाजाला आंतरिक आग्रहाने वाटले राजा आणि प्रजा यांचे अतूट नाते हा या कालातील अभिनव उपक्रम होता या उपक्रमाची महती शिवरायांच्या निर्वाणानंतर अधिक प्रकर्षाने सिद्ध झाली राजांचा काळ झाल्यावर बादशाह हिंदवी स्वराज्य नष्ट करण्याची प्रतिज्ञा करून आपल्या साऱ्या सामर्थ्यानेशी महाराष्ट्रात उतरला प्रथम संभाजी महाराजांनी आणि नंतर राजाराम महाराजांनी औरंगजेबाशी मुकाबला केला राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात जो स्वतंत्र संग्राम घडला तो अपोरच होता राजा नाही राजधानी नाही सेना नाही सेनाने नाही अशा परिस्थितीमध्ये महाराणी ताराबाई साहेबांनी औरंगजेबाच्या आक्रमणाची लाट परतावून लावली आणि शिवरायांनी आपला कोणत्या चैतन्याचा संदेश दिला होता हे आपल्या कृतीने दाखवून दिले मराठ्यांच्या अंगी शौर्य पराक्रम गुणांना त्यांनी उत्तेजन दिले वाव दिला त्यामुळे मराठे सरदारांचे नीतीधरे वाढून त्यांनी मोंगलीस, युद्धात आक्रमण केले गुजरात माळवा तेलंगणा या प्रांतामध्ये आपले बस्तान बसवले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी